करमाळा राज्यमार्गालगत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संरक्षण भिंती शेजारी असलेल्या जामखेड नगरपालिकेच्या कचरा डेपो असून त्यामध्ये ओला आणि सुका कचरा जाळण्यात येत असल्याचं धुराचे लोट परिसरात पसरत आहेत. या ठिकाणी मेलेली जनावरे टाकली जात आहेत, त्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे आणि धुरामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी, अध्यापक, निमोणकर वस्ती, काळांगे वस्ती व चुंबळी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कचरा पेटवल्यामुळे, धुराच्या लोटामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. विविध कारणांनी हा डेपो वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या परिसरातील नागरिक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी लेखी तक्रार करूनही नगर परिषद दखल घेत नाही. प्रदूषण मंडळाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलंय. जामखेड ग्रामपंचायत अस्तित्वात असताना जामखेड करमाळा रस्त्यालगत स्वतःच्या अर्धा एकर जागेत तात्पुरता खड्डा खोदून कचरा डेपो केला आहे. या कचरा डेपोला इतरत्र हलवण्याची मागणी मागील 10 वर्षांपासून आहे, परंतु त्याची दखल नागरिकांकडून किंवा नगरपालिकेकडून घेतली जात नाही. शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता सर्व ओला आणि सुका कचरा तसेच मृत्यू पावलेले जनावरे तेथेच आणून टाकले जात आहेत. कचऱ्याचे विघटन वेळेवर केले जात नाही, त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढून तो पेटून देण्यात येऊ लागलाय. मेलेली जनावरे तिथेच उघड्यावर टाकली जात असल्यामुळे दुर्गंधी आणि धुराचा त्रास, यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेली 250 विद्यार्थी, अध्यापक, आसपासच्या वस्त्या, चुंबळी आणि राज्यमार्गालगतच्या वळणावर सदर कचरा डेपो असल्यानं व पेटवल्यानंतर धुरामुळे दोन्ही बाजूच्या वाहन चालकांना पुढे काहीच दिसत नाही. या वळणावर अपघात होऊन यापूर्वी अनेकांचे जीव गेलेत. जामखेड करमाळा रस्त्यालगत असलेला जामखेड नगर परिषदेचा कचरा डेपो सतत पेटता असल्याने धुराच्या लोटामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. याकडे नगर परिषद आणि प्रदूषण मंडळ लक्ष देतील का? प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड. जामखेड नगर परिषदने मागील 10 ते 15 वर्षापासून जेव्हा इथं जामखेड शहरातला कचरा आणून टाकतात आणि त्या कचऱ्याचं जाळ आणि दूर केल्यामुळं ह्या परिसरात औद्योगिक वसाहत ITI, या ITI विद्यार्थी इथं शिकतात. शेजारीचं निमोणकर माळा आहे आणि काळांगे वस्ती, अशा 2-4 वाजता असताना ह्या धुराचा लोटाचा या लोकांना त्रास होतो, त्याच्यामुळं यांना आजार होण्याचे संभव आहेत. याबाबत नगर परिषदला वारंवार निवेदन तक्रारी दिल्या, परंतु नगर परिषद हे डेपो काय, कचरा डेपो काय हलवायला तयार नाहीत. ते इतर ठिकाणी जागा त्यांना घ्यायचा प्रयत्न गेल्या 8-10 वर्षापासून चालू होईल, पण त्याच्यात म्हणावं असं रस हे लोक दाखवित नाहीत आणि मुख्याधिकारी त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे या डेपोचा लवकरात लवकर नगर परिषदेने उचल दुसरीकडे नेऊन त्याबाबत संकलन करावं, हेही आम्ही निमोणकर वस्तीतर्फे विनंती करतो. मी KD गायकवाड, गटनिदेशक औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड, जिल्हा अहमदनगर. या ठिकाणी पर्यवेक्षकाचं काम करत आहे. या संस्था परिसरामध्ये लगतच असलेला कचरा डेपो जवळजवळ 2 महिन्यापासून या ठिकाणी सतत आग आणि धूर चालू आहे. या ठिकाणी शैक्षणिक संस्था असल्याकारणामुळे आम्ही ग्रामपालिकेला पत्रव्यवहार केला व अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं, तरीसुद्धा याबाबत कोणतीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही. या ठिकाणी 250 ते 300 मुलं आणि 30 ते 35 कर्मचारी या ठिकाणी कामकाज करतात, त्यांचा या धुराचा परिणाम आरोग्यावर होण्याची खूप दाट शक्यता आहे. तरी याबाबत आपण त्वरित कारवाई करावी, ही नम्र विनंती.